राज्य सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं 13 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली होती आणि त्यानंतर पहिल्यांदाच ही सुनावणी पार पडणार आहे. या याचिकेवर आता मराठा आरक्षणाचे सर्व भवितव्य अवलंबून असणार आहे. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडले गेलेत. राम, मोठी बातमी आहे, राज्य सरकारनं क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली, त्यावर आता उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याचं कळतंय. काय नेमकी आणखी तपशील येत आहे? बिलकुल, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो राज्य सरकारनं जरांगेंच्या आंदोलनानंतर शब्द दिला होता, त्यानंतर दोन पर्याय खुले झाले होते. पहिला पर्याय म्हणजे की क्युरेटिव्ह पिटिशनच्या राज्य सरकार क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणार आणि मराठा आरक्षण देण्यासंदर्भामध्ये विनंती करणार. आणि दुसरा जो मुद्दा होता तो म्हणजे की विधानसभेमध्ये कायदा करण्यासंदर्भामध्ये. मग त्याची पहिली जी पायरी आहे ते म्हणजे की अमृत नोनी ऑर्थोप्लस, ये एक प्रूव्हन फॉर्म्युला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस. सुप्रीम कोर्टामध्ये ही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे, यावर उद्या सुनावणी होणार आहे. रिव्ह्यू पिटिशन अगोदर फेटाळली गेली होती आणि त्यानंतर रिव्ह्यू पिटिशन नंतर ही क्युरेटिव्ह पिटिशन आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे की सुप्रीम कोर्टामधला हा शेवटचा मार्ग आहे आणि उद्या हे संपूर्ण जजेस चेंबरमध्येच बसतात आणि चेंबरमध्ये बसून ठरवतात की मराठा आरक्षणावर सुनावणी घेणं आवश्यक आहे का, घेणं गरजेचं आहे का. आणि तिथे जर सुनावणी घेणं हे ठरलं तर मात्र सुनावणी होते आणि तिथे जर सुनावणी घ्यायची नाही हे ठरलं तर मात्र पुढचे सर्व दरवाजे जे आहेत ते बंद होतात आणि नंतर सरकारला पहिल्यापासून प्रयत्न. राम, एकंदरीत ही सगळी प्रक्रिया लक्षात आली, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. सह्याद्रीची उंची म्हणजे